अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये यंदा काँग्रेस आप आणि भाजप अशी टक्कर पाहायला मिळाली. भाजपने देखील निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांमध्ये महत्वाचे बदल केले होते. त्या अनुषंगाने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता यंदाही भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार आहे. यापूर्वी 2002 भाजपला एवढ्या जागांवर विजय मिळवता आला होता. गुजरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली असून भाजपने ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुजरातमधील सर्व 182 विधानसभा जागांचे कल समोर आले. समोर आलेल्या कलानुसार भाजपनं बहुमताचा आकडा पार केलाय. गुजरातमध्ये भाजप सध्या 150 अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसची दानादान उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आकडेवारीनुसार यावेळी भाजपला 48 जागांचा फायदा होताना दिसतोय, तर दुसरीकडे काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं 2017 विधानसभेच्या 77 जागांवर विजय मिळवला होता, मात्र यावेळी काँग्रेस केवळ 21 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातसह इतर राज्यातही भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे. पुण्यातही अनेक भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.